नमस्कार शेतकरी मित्रांनो, agrovan.com.मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रों, आज agrovan मराठी agrovan.com मराठी किंवा agrovan.com.मराठी तर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर कारले पिकावर पडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत औषधी इलाज आपण कशा प्रकारे केले पाहिजे या अनुषंगाने चर्चा। आता मित्रों, कारले किंवा कुठलेही वेलवर्गीय पीक हे जर आपण उन्हाळ्याच्या हंगामात घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदेशीर ठरतं, कारण भाजीपाल्या अंतर्गत वेलवर्गीय पिकांमध्ये जर तेवढ्या प्रमाणातलं टेम्परेचर नसेल तर वेलींची वाढ त्या पद्धतीने होत नाही, फुलधारणा त्या पद्धतीने होत नाही, पर्यायाने आपलं उत्पादन कमी येतं आणि आपल्याला त्या पिकामध्ये तोटा येतो। आता मित्रांनो, हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिकशा विचारांचा भाग आहे कोणत्या हंगामात कुठलं पीक करायचं, पण जर आपण रिकमेंडेड पिका अनुसार महिन्यानुसार मी agrovan.com मराठीमध्ये महिन्यावाईज कोणत्या महिन्यात कोणती पिकं केले तर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतात हे खूप चांगल्या तज्ज्ञांच्या जवळ जाऊन तज्ज्ञांचे सल्ले घेऊन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे सल्ले घेऊन ते व्हिडिओ मी agrovan.com मराठीमध्ये टाकले। आता मित्रांनो, कारल्याचा जर प्लॉट आपला असेल तर कारल्यावर प्रामुख्याने जे रोग पाडणारे आहेत बघा, तर केवडा, त्याच्यानंतर भुरी, फळमाशी, त्याच्यानंतर फळं पोखरणारी आळी आणि तांबडे मुंगे। आता बेस एकच ठेवला पाहिजे, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, त्याच्यात मिळवलं तर स्टिकर, जमलं तर त्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट टाका, अन्यथा तो खताच्या माध्यमातला भाग येतो, नंतरचा भाग। पण आता आपण रोगाच्या संदर्भात चर्चा करतोय तर मित्रांनो, ज्यावेळेस बी आपल्या कारल्याच्या प्लॉटवर केवडा येईल त्यावेळेस साधारणपणे आता या ठिकाणी केवडा जर आला तर त्यावेळेस आपल्याला प्रामुख्याने वेटेबल सल्फर जे म्हणतो आपण, तर साधारण 20 लिटरच्या पंपाला 60 ग्रॅम, त्याच्यानंतर बायटॉक्स ते 60 ग्रॅम आणि साधारण क्लोरोपायरीफॉस साधारण 40 ml असं जर 20 लिटरच्या पंपाला घेऊन आपण फावरलं तर केवड्याच्या रोगाचा बरासा प्रादुर्भाव आपण आपल्या प्लॉटवरून टाळू शकतो। आता भुरीच्या माध्यमात मित्रांनो, पेनकॉनेक्झोल 10% हे अंतरप्रवाही 100% खूप चांगल्या असं भुरीसाठी औषध आहे जे टॉपस कंपनीचं आहे, ती काही जाहिरात नाही। पण आता याला सुद्धा समजा भुरी आली तर बा आपल्याकडे दुसरेही ऑप्शन आहेत नाही असं नाही, आता 22 टीन आहे, 20 लिटरच्या पंपाला 20 ग्रॅम तुम्ही वापरू शकता, किंवा मग बघा सायमोझोनिल प्लस मॅनकोझेल 50-50 ग्रॅम जर दोन्ही घेतलं आणि 20 लिटरच्या पंपामध्ये समजा 50-50 ग्रॅम घेऊन जर 20 लिटरच्या पंपाने आपण ते फवारलं 20 लिटर पाण्यामध्ये तर चांगल्या पद्धतीने साधारण या भुरीचा बंदोबस्त आपण करू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला 10 ते 12 दिवसांनी या फवारण्या परत रिपीट कराव्या लागतात, म्हणून साठी थोडंसं ऑप्शन आपल्याकडे ठेवायचं। जसं पेनकॉनेक्झोल 10% येतं ते एकदा मारा, त्याच्यानंतर जसं मी आता सांगितलं आहे किंवा सायमोझोनिल आणि मॅनकोझेब 50-50 ग्रॅम 20 लिटरच्या पंपाला घेऊन फवारा, म्हणजे आलटून पलटून फवारणीचा चान्स मिळतो। तिथून पुढे आता समजा फळमाशी आहे, आता फळमाशीसाठी साधारण आपण क्ल्युल्यू जे कामगंध सापळे मिळतात एकरी 5 वापरणं गरजेचं आहे, त्याचबरोबर 5% निंबुळे आरत्याची फवारणी करणं गरजेचं आहे पिरियड बघून, आणि प्रभावी जसं कारबरील बघा साधारणपणे 50% 20 लिटरच्या पंपाला 50 ग्रॅम घेऊन जर फवारलं तर खूप चांगल्या पद्धतीने फळमाशीचा बंदोबस्त आपण करू शकतो। आता पुढे फळपोखरणारी आळी येते, आता फळपोखरणारी आळीचा जर शाश्वत बंदोबस्त करायचा असेल तर कोलॅन्ट्रेनिप्रोल 18.5% EC हे साधारण 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला 5 ml फवारायचे आणि फवारणी 8 ते 10 दिवसाच्या अंतराने कायम ठेवायची। फवारणीचं शेड्यूल जर ओके राहिलं तर प्लॉटवर रोगमुक्त राहतो आणि प्लॉट जर रोगमुक्त राहिलं तर निश्चितपणे उत्पन्नात चांगली वाढ होते आणि उत्पन्नात वाढ झाली तर आपल्या शेतकऱ्यांचा नफा चांगल्या पद्धतीने टिकून राहतो। आता पुढे जसं तांबडे भुंगेर, आता तांबडे भुंगेरे कधी त्रास देतात बघा, ज्यावेळेस पीक उगतं 2-3 पानावर असतं त्यावेळेस ते लाल प्रकारचे जे किडे असतात ते त्या पानाला डॅमेज करतात, तिथून पुढेच खरा रोग सुरू होतो। तर याच्यासाठी आपल्याला साधारण पाण्यात विरघळणारं जे काही लिंडेन 0.05%, तर याचा वापर जर आपण साधारणपणे उक्ताशेनी केला तर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम येतात, किंवा मग मिली थिवा साधारण 20 लिटरच्या पंपाला 40 ml घेऊन जरी फवारलं तर खूप चांगल्या पद्धतीने तांबड्या भुंगऱ्यांचा पण बंदोबस्त होईल। तर मित्रांनो, कारल्यावर पाडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत मात्रेने औषधी इलाज हा जर व्हिडिओ agrovan.com.मराठीतर्फे आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश बाबत मित्रांपर्यंत पाठवा। राम राम।